पांढरेशुभ्र अगदी पेड्यासारखे दिसणारे पाकातले रवा लाडू तेही तोंडात टाकल्यानंतर विरघळणारे आणि अगदी खुसखुशीत असणारे हे पाकातले रवा लाडू, याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो, पाकातले रवा लाडू एकतर कठीण होतात आणि तोंडात टाकल्यानंतर अगदी करकर असे रवा लाडू होतात। यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेले आहेत, त्यासाठी लास्टपर्यंत व्हिडिओ बघा। हॅलो फ्रेंड, मी आहे संध्या आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। रवा लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहे रवा, तो वजनी घेतलेला आहे 250 ग्रॅम आणि कपानी मेजरमेंट जर तुम्ही घेतली तर तो 1.5 कप मी रवा घेतलेला आहे। यानंतर आपल्याला लागणार आहे साखर, साखर घेतलेली आहे ग्रॅममध्ये 200 ग्रॅम आणि जर कपाने मेजरमेंट घेतलं तर ती 1 कप मी साखर घेतलेली आहे। यानंतर लागणार आहे आपल्याला साजूक तूप, तुपाऐवजी तुम्ही वनस्पती तूपही वापरू शकता, ते घेतलेलं आहे मी 100 ग्रॅम। आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, या कढईमध्ये मी यामधील अर्धं तूप घालत आहे। तूप पूर्ण मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे। तूप हे पूर्ण मेल्ट झालेलं आहे, मेल्ट तुपामध्ये आता आपण रवा टाकणार आहोत। रवा हा कंटिन्युअस हलवत राहून आपल्याला भाजून घ्यायचा आहे। या रव्याचा पिंक कलर होईल तोपर्यंत आपण भाजणार आहोत। रवा हा भाजत आहे तोपर्यंत आपल्या चॅनलवरती दिवाळी स्पेशल रेसिपी आपण अपलोड केलेली आहे, त्यामध्ये आपण लसणाची शेव, भाजणीची चकली, भरपूर स्लेअर असलेली करंजी या बऱ्याच रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, एकदा व्हिजिट करा। जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। राहिलेलंही तूप या रव्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे आणि तूप टाकल्यानंतर 5 मिनटं आपण भाजून घेणार आहोत। हा रवा भाजण्यासाठी आपल्याला टोटल 10 ते 12 मिनटं लागलेली आहेत। हा रवा तुम्ही जेवढा जास्त भाजताल तेवढे लाडू आपले खुसखुशीत आणि खमंग असे तयार होतात। हा रवा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता। आता आपण गॅस बंद करणार आहोत, गॅस बंद करून ही कढई आपण बाजूला ठेवणार आहोत। आता आपण दुसऱ्या कढईमध्ये या लाडूला लागणारी चाचणी तयार करून घेणार आहोत। या 1 कप आपण साखर घेतलेली आहे, म्हणजे वजनी आपण 200 ग्रॅम ही साखर घेतलेली आहे। यामध्ये आता आपण 1 कप पाणी घालून घेणार आहोत। साखर पूर्ण म्हणजे पूर्ण बुडेल एवढं आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं आहे। याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। यामध्ये मी वेलची घालत आहे, 2 वेलची घातलेली आहे, त्याऐवजी तुम्ही वेलची पावडरही वापरू शकता। हा पाक आपल्याला 1 तारी तयार करून घ्यायचा आहे, जास्त शिजवायचा नाही, कमी शिजवायचा नाही। जर तुम्ही जास्त पाक तयार केला तर लाडू हे कठीण होतात आणि तुटण्यास आपल्याला प्रॉब्लेम होतो, आणि जर त्यापेक्षा कमी घेतली चाचणी तर काय होतो, लाडू भाजण्यास प्रॉब्लेम होतो। त्यामुळे ही चाचणी शिजवण्यासाठी आपल्याला 5 मिनटं लागलेली आहेत। 5 मिनटानंतर ही चाचणी एवढी आपली घटसर झालेली आहे आणि अगदी पाकही आपला तयार झालेला आहे। 1 तारी उलताण्याने घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी 1 तार आपली या चाचणीची चलत आहे। यानंतर उलताण्याने वरतीच घ्यायचं आहे, थोडंसं थंड झाल्यानंतर बोटाने चेक करायचं आहे। दोन्ही बोटामध्ये 1 तार तयार झाली की हा पाक आपला रेडी झालेला आहे। याला गरम असताना चेक करायचं नाही, कारण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे चेक करायचं आहे। आता गॅसची फ्लेम मी बंद करत आहे, जो आपला रवा भाजलेला आहे त्यामध्ये ही चाचणी आपण टाकून घेणार आहोत। चाचणी टाकताना एकदाच टाकायची नाही, थोडी थोडी टाकत यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे, म्हणजे चाचणीचा आपल्याला अंदाज येणार आहे यामध्ये पूर्ण टाकायची आहे की नाही। मी 2 यामध्ये टाकलेली आहे। मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये ही टोटल चाचणी यामध्ये लागलेली आहे। सुरुवातीला तुम्हाला हे पातळ दिसेल, चाचणी असल्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतर हे गटसर होतं। याला 10 मिनटं आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत। थंड झाल्यानंतर मी एकदा याला मिक्सरला फिरवलेलं आहे, व्यवस्थित त्याचे लाडू बांधता येतील याकरता। जर तुम्ही मिक्सरला फिरवलं नाही तर तुम्ही काय करू शकता, थोडासा दुधाचा एक शिपका मारून हे लाडू तयार करू शकता किंवा पाण्याचा हातही घेऊन। या पद्धतीने हे लाडू छान असे आपण वळून घेणार आहोत। डेकोरेशनसाठी थोडेसे मी याला ड्रायफ्रूट लावलेले आहे, तुमच्या आवडीने यावरती तुम्ही ड्रायफ्रूट लावून लाडू तयार करू शकता। याच पद्धतीने मी दुसराही लाडू तयार केलेला आहे। हे सर्व लाडू या पद्धतीने आपण तयार करून घेतलेले आहेत। यामधील एक लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवत आहे, अगदी सॉफ्ट असा लाडू आपला तयार झालेला आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। असेच एका व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत। वाव, मस्त असा लाडू आपला तयार झालेला आहे।